स्वागत आहे तुमचे करंट एज्युकेशन जेडपीया यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुंदर चारोळीसह भाषण। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला टच करायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुंदर चारोळीसह भाषण। दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात, होतात तुम्ही गरीबच मात्र या जगाचा कोहिनूर होऊन गेलात, या जगाचा कोहिनूर होऊन गेलात। मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने, शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने, अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले माझ्या भीमाने, अशा माझ्या भीमाचरणी शतशत नमन माझे, शतशत नमन माझे। सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व विद्यार्थी बालमित्र मैत्रिणींनो, जमिनोधस्त झालेल्या मानवतेचे पुन्हा उत्खनन करून ज्ञान, जिद्द आणि त्यागाने नवक्रांतीचा हिमालय उभा करणाऱ्या विश्ववंदनीय परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी दोन शब्द सांगणार आहे। मानवी हक्कांचे कैवारी जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाज हितासाठी करणारा, अस्पृश्यता मिठवण्यासाठी चंदना परिस आपला जीव झिजवणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज मी माझ्या भाषणास सुरुवात करीत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील महू या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडिलांचे नाव रामजी असे होते। भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते। त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली, पण ते मुळीच खचले नाहीत। त्यांनी अस्पृश्य दीन दलितांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले। भीमरावांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व इंग्लंडमधील विद्यापीठातून घेतले। नंतर ते मायदेशी परतले। त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जबरदस्त संदेश दिला। गोर गरीब दीन दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले। देशापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला, माणसाला स्वाभिमान शिकवला, ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकविले, असा या आकाशात एकमेव तारा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर होय, बाबासाहेब आंबेडकर होय। डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीररित्या दहन केले। नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये दीन दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला। महाडच्या 14 तळ्यावर दीन दलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला। समाजाने धिक्कारलेल्या समाजासाठी ते आशेचा किरण ठरले। मूक नायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपत्र सुरू करून
त्यांनी समाज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार केला. असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा महामानव ज्ञान संवादी तपस्वी अमोध वक्तृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती चैतन्य देत आहेत. शेवटी मी एवढेच म्हणेन की शिक्षणाची अखंड पेटती मशाल होती, शिक्षणाची अखंड पेटती मशाल होती, शिका संघटित वा संघर्ष करा मुखी नारा, शिका संघटित वा संघर्ष करा मुखी नारा. राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव भारतरत्न बाबासाहेबांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. जय भीम, धन्यवाद.